आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रत्येक मातेने जिजाऊची प्रेरणा घेऊन कार्य करणे गरजेचे, विकास पाटील यांचे प्रतिपादन. मंगसुळीत बहुजन जागृती विचार संघाच्या वतीने जिजाऊ माता जयंती साजरी. मंगसुळी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे बहुजन जागृती विचार संघाच्या वतीने मासाहेब जिजाऊ यांची 420 जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊ मातेंच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी जिजाऊ वंदना गाऊन मातेला वंदन करण्यात आले. माता जिजाऊंनी निर्भीड कष्टाने व विविध भाषेचे ज्ञान अवगत करून दुसऱ्याला देऊन आपल्या मुलाला स्वराज्यासाठी तयार केले. शिवाजी महाराजांनी आपल्या 16 वर्षी तोरणागड जिंकला. याच पद्धतीने प्रत्येक मातेने ज्ञानाचे दूध पाजल्यास प्रत्येक घरी शिवाजी महाराज जन्माला येतील, असे प्रतिपादन विकास पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बहुजन विचार संघाचे अध्यक्ष अवधूत इनामदार, हरीश पाटील, राजू पाटील, हेमंत इनामदार, दिगंबर पाटील, उदय पाटील, सागर पाटील, विश्वनाथ पाटील, अमोल सूर्यवंशी, शिवाजी पाटील, वैभव पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शहाजीराजे भोसले व जिजाऊ मातेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होताच हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय झाला. जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना राजकारण, युद्ध कौशल्य, न्यायनीती, इतिहास तसेच मराठी, कन्नड, उर्दू, हिंदी, संस्कृत भाषेचे ज्ञान दिले. या मातेने आपल्या निर्भीड छातीने आपल्या ताण्या लेकराला स्वराज्यासाठी तयार केले. महानकारी न्यूज साठी मंगसुळीहून किरण माळी.